आजच्या रेसिपीज मध्ये मी तुम्हाला झटपट साधा सोपा पुलाव राईस करून दाखवणार आहे। हा पुलाव राईस बनवण्यासाठीचे सर्व साहित्याचे प्रमाण आहे ते मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे। हा पुलाव राईस आहे तो आज आपण इथे गिल्क रोबोकुकच्या इलेक्ट्रॉनिक कुकर मध्ये बनवणार आहोत। त्याआधी आपण या कुकर मध्ये कोणकोणते फंक्शन्स आहेत आणि ते कसे ऑपरेट करायचे आहेत हे थोडक्यात इथे जाणून घेऊयात। हाय सिक्युअर बॉक्स मधून ओपन केल्यानंतर स्टेनलेस स्टील बॉडी असलेला कुकर आपल्या हातात येतो। या कुकरच्या बॉक्स मध्ये आपल्याला सोबत एक यूजर मॅन्युअल देखील दिलेला आहे ज्यामध्ये हे कुकर कसे ऑपरेट करायचे ते पूर्ण डिटेल मध्ये दिलेला आहे। सोबत आपल्याला एक रेसिपी बुक देखील दिलेली आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज आहेत त्या आपण या कुकर मध्ये आरामात बनवू शकतो। त्याचबरोबर ऍक्सेसरीज मध्ये आपल्याला इथे एक सॉटे स्पून दिलेला आहे, एक मेजरमेंट कप आहे आणि ग्रिपर दिलेला आहे ज्याने तुम्हाला हे गरम भांडं आहे ते उचलण्यासाठी मदत होईल। कुकरच्या झाकणवरती जे एरोचं सिम्बॉल आहे ते मॅच करून आपल्याला हा कुकरचं झाकण आहे ते इथे ओपन क्लोज करायचं आहे। यूज करण्यासाठी हा कुकर आहे तो एकदम सोपा आहे, खूप इझिली हा कुकर कोणीही ऑपरेट करू शकतो। त्या झाकणच्या वरच्या साईडला स्टीम रिलीजनचं ऑप्शन आहे, हे बटन आहे ते तुम्ही पुश करून वरती घेतलं की ह्या कुकरमध्ये जी हवा असते ती बाहेर जायला मदत होते आणि जेव्हा आपण आपली कुकिंग चालू असेल तेव्हा आपल्याला हे बटन आहे ते खालच्या बाजूला ठेवायचं आहे। आणि कुकरच्या मागच्या साईडला एक रबरची रिंग आहे, जशी आपल्या नॉर्मल कुकरला रिंग असते तशी ही रिंग आहे। ही रिंग आहे ती पूर्णपणे वॉशेबल आहे। आता ह्या कुकरमध्ये आपल्याला इथे 5 लिटरचा पॉट मिळतो, हा पॉट आहे तो इथे 8 लिटरच्या पॉटमध्ये देखील अवेलेबल आहे। हा पूर्णपणे इथे नॉनस्टिक आहे त्यामुळे कमी ऑइलमध्येच आपली इथे पूर्णपणे कुकिंग होते आणि हा खूप इझिली वॉशेबल देखील आहे। आता आपण ह्यावरती कोणते कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत ते इथे पाहणार आहोत। इथे सर्वप्रथम आपल्याला वरती ऑन ऑफचं बटन आहे, म्हणजे तुमची जेव्हा कुकिंग स्टार्ट होईल तेव्हा आपल्याला हे बटन प्रेस करायचं आहे। एक कॅन्सलचं बटन आहे, टायमर आणि डिलेचं बटन आहे आणि इथे राईस, दाल, सांबर, ग्रेव्ही, पोंगल, खिचडी, इडली आणि सौते बटन आहे, म्हणजे तुम्हाला इथे कांदा किंवा कोणतीही भाजी परतून घ्यायची असेल तेव्हा तुम्ही हे सौते बटनवरती आपली भाजी इथे परतून घेऊ शकता। त्याशिवाय आपल्याला इथे मॅन्युअलचं ऑप्शन देखील आहे, मॅन्युअलचं ऑप्शन दाबून तुम्ही इथे प्लस मायनसच्या साहाय्याने टायमिंग सेट करू शकता। आणि जर तुम्ही नॉनव्हेजचे शौकीन असाल तर त्यासाठी देखील पूर्ण नॉनव्हेजचं वेगळं बटन आहे, त्यामध्ये आपल्याला फिश, मटन, चिकन, पुलाव, बिर्याणी असे वेगवेगळे ऑप्शन्स इथे पाहायला मिळतात। अशा प्रकारे आपल्याला इथे वेगवेगळे कुकिंगचे ऑप्शन्स देखील अवेलेबल आहेत। आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कुकिंग प्रोसेस संपल्यानंतर आपल्याला हे कुकर आहे ते बीप साऊंड देतो, म्हणजेच बाकीच्या वेळी तुम्ही तुमचं दुसरं कोणतंही काम करू शकता। अशा प्रकारे हा कुकर आहे तो अतिशय इझी टू यूज आहे। तुम्हाला जर हा कुकर आहे तो ऑर्डर करायचा असेल तर त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता आपण इथे हा पुलाव राईस आहे तो इथे बनवण्यासाठी घेऊयात। सर्वप्रथम इथे जे ऑनचं बटन आहे ते प्रेस केलेलं आहे, त्यात आता आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे। हे भांडं आहे ते नॉनस्टिक असल्यामुळे कमी तेलामध्येच आपली इथे पूर्णपणे कुकिंग होते। मी आता इथे सौते बटन प्रेस केलेलं आहे जेणेकरून आपलं जे तेल आहे ते छान गरम व्हावं म्हणून। हे तेल पूर्ण छान कडकडीत गरम झालेलं आहे, त्यात मी आता 1 चमचे जिरं घातलेलं आहे। जिरं हलकंसं तडतडत आलं की आता मी ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे गरम सुके मसाले घातलेले आहेत। जे मसाले इथे अवेलेबल असेल ते तुम्ही इथे वापरू शकता। आता आपल्याला हे मसाले आहेत ते देखील थोडेसे तेलावरती परतून घ्यायचे आहेत। त्यात मी आता काजू घातलेले आहेत, काजू इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर हवा असेल तरच घाला। हे काजू आणि मसाले हलकेसे तेलावरती माझे इथे परतून झालेले आहेत। त्यात आता मी एक मोठा कापलेला कांदा घातलेला आहे, आता हा कांदा आहे तो देखील आपल्याला तेलावरती हलकासा परतून घ्यायचा आहे। या कांद्यासोबतच मी इथे आलं आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे, जसं तुम्हाला तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही इथे आलं लसूणच्या पेस्टचा वापर करू शकता। जर तुम्हाला इथे वाटत असेल की हे कुकरचं भांडं आहे ते खूप जास्त गरम होत आहे तर तुम्ही हे कुकर आहे ते ऑफ करून हे कुकरचं भांडं आहे ते हलकासा थंड होऊन देऊ शकता। त्यात मी आता बारीक कापलेली हिरवी मिरची घातलेली आहे, ही मिरची देखील मी आता या कांद्याबरोबर हलक्याशी परतून घेते। ह्यात आता आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारची भाजी घालायची आहे, इथे मी फरसबी आणि गाजर वापरलेली आहे। त्याचबरोबर मी इथे 1/2 कापलेला बटाटा देखील घेतलेला आहे, तुमच्याकडे जी भाजी अवेलेबल असेल ती तुम्ही इथे वापरू शकता। आता ही भाजी आहे ती आपल्याला ह्या तेलावरती पुन्हा 30 ते 40 सेकंद परतून घ्यायची आहे। त्यात आता मी फ्रेश मटर घातलेली आहे, ही मटर आहे ती देखील आपल्याला इथे बाकी भाज्यांसोबत हलकीशी परतून घ्यायची आहे। या भाज्या आहेत आपल्या इथे परतून झालेल्या आहेत, त्यात आता आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घालायचे आहेत। इथे मी 1/2 चमचे धने पावडर घातलेली आहे, 1/2 चमचे लाल तिखट आणि 1 चमचे बिर्याणी मसाला।
बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही नॉर्मल गरम मसाला जरी वापरलात तरी देखील चालेल। हे मसाले आहेत ते देखील आपल्याला या भाजीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहेत। एकदम झटपट पुलाव आहे आणि या कुकरमध्ये तर अतिशय झटपट बनतो। त्यात आता मी बासमती राईस घातलेले आहेत। हे राईस आहे ते मी धुवून घेतलेलं होतं, त्याला वेगळं भिजवून ठेवण्याची गरज नसते। राईस एकदा का ह्या कुकरमध्ये घालून झालं की पुन्हा ते एकदा या भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। अशा प्रकारे हा राईस आहे तो पूर्ण ह्या भाजीमध्ये व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे। त्यात आता आपल्याला इथे पाणी घालायचं आहे। इथे मी 2 कप तांदूळ वापरलेले होते आणि त्याच कपाने मी इथे आता 4 कप पाणी घालणार आहे। अशा प्रकारे हे आता सगळं आपलं मसाले भाजी घालून ह्या भातामध्ये झालेले आहे। त्यात मी आता चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। मीठ घालून झालं की पुन्हा याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता ह्या कुकरचं आपल्याला झाकण लावून हा राईस इथे पूर्ण शिजवून घ्यायचा आहे। इथे आता आपल्याला सॉटेचं मोड होतं ते इथे ऑफ करायचं आहे, म्हणून मी इथे कॅन्सल बटन दाबलेलं आहे आणि जो राईसचं बटन आहे ते इथे प्रेस करायचं आहे। म्हणजे इथे बाय डिफॉल्ट 12 मिनिटे सेट झालेले आहेत। या 12 मिनिटांमध्ये हा राईस आहे तो इथे पूर्णपणे व्यवस्थित असा शिजला जातो। जर तुम्हाला वाटत असेल की इथे 12 मिनिटे खूप जास्त आहेत किंवा खूप कमी आहेत तर तुम्ही इथे मॅन्युअली टाईम देखील सेट करू शकता। 12 मिनिटे झालेली आहेत, तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला इथे टायमर देखील दिसतो। हे आता बीप साऊंड झालेला आहे म्हणजे आपलं हा राईस आहे तो इथे पूर्णपणे रेडी आहे। इथे ऑफ बटन दाबून हा कुकर आपल्याला इथे बंद करून घ्यायचा आहे। पॉवर ऑफ करून झाले की वरती जे स्टीम रिलीजचं जे बटन आहे ते पुश करून या कुकरमध्ये जी हवा आहे ती आपल्याला पूर्णपणे बाहेर काढून घ्यायची आहे। एकदा का या कुकरमधली पूर्णपणे हवा बाहेर काढून झाली की तुम्ही हे कुकर ओपन करू शकता। आता यातली पूर्ण वाफ आहे ती माझी इथे काढून झालेली आहे। हे कुकर आहे ते आता आपण इथे ओपन करून बघूया। अशा प्रकारे हा झटपट असा पुलाव राईस आहे तो आपला इथे बनून पूर्णपणे रेडी झालेला आहे। कोशिंबीर पापड आणि लोणच्यासोबत तुम्ही हा पुलाव राईसचा आस्वाद घेऊ शकता। हा राईस आहे तो आज आपण इथे इलेक्ट्रिक कुकरमध्ये बनवलेला आहे। तुम्ही हा राईस नॉर्मल कुकरमध्ये देखील बनवू शकता आणि तुम्हाला जर ह्या कुकरची लिंक हवी असेल तर ती लिंक आहे ते मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे। तुम्हाला जर माझी हे व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा, माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असेल या कुकरबद्दल किंवा या रेसिपीबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माझी ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।